नमस्कार, आज आपण पाहणार आहोत चहाचा मसाला। पावसाळ्यात सर्दी, खोकले, पडसे यापासून दूर ठेवणारा मस्त असा कडक चहाचा मसाला। त्यासाठी मी सर्वप्रथम सुंठ घेतलेलं आहे, म्हणजेच हे वाळलेलं आलं असतं, आलं छान सुकवून घेतलेलं असतं। हे आपण अख्खंच घ्यायचं, कारण की आपण पावडर घेतली तर ती एवढी पॉवरफुल नसते। त्यानंतर हे मी दालचिनी घेतलेली आहे। दालचिनी ही म्हणजे एक झाडाची साल असते। त्यानंतर मी हे जायफळ घेतलेले आहे दोन। हा आपला आपण हा वे मसाला आपल्याला कुठून घ्यायचा आहे, हा जरा जास्त कडक असतो, त्यामुळे तो मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढलेला आहे। तो आपण बत्त्यामध्ये छान असा कुटून घेणार आहोत। त्यानंतर घेतलेले आहेत मी काळे मिरे। त्यानंतर हे घेतलेलं आहे जायपत्री। त्यानंतर हे वेलदोडे, सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट वेलदोडे। त्यानंतर घेतलेला आहे मी लवंगा। आपला हा मसाला अत्यंत छान असा सुवासिक मसाला होणार आहे आणि सर्दी, खोकले, पडसे याला दूर पळवणारा आहे। त्यानंतर मी हे तुळशीची पानं छान अशी धुवून घेतलेली होती आणि त्यानंतर मी ही सुकवून ठेवलेली आहे। आता हे प्रथम ते जे जाड मसाले होते ते आपण थोडे बत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत, म्हणजे मिक्सरमध्ये वाटायला प्रॉब्लेम येणार नाही। मिक्सरमध्ये छान वाटले जाईल असा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे, कारण की एवढे जाड कडक वाटायला जरा प्रॉब्लेम येणार आहे, त्यामुळे थोडेसे कुटून घ्यायचे। हे बघा, मी बत्त्यात असे जरा बारीक प्रमाणात मी छान असे कुटून घेतलेले आहे की जेणेकरून मिक्सरमध्ये छान असे पावडर तयार होणार आहे। त्यानंतर मी घेणार आहे हे सुंठ वाळलेलं आलं। हे बघा, सुंठ थोडंसं ठेसलं की छान असं ते सॉफ्ट होऊन जातं आणि छान असं हाताने पण तोडता येतं, एवढं सॉफ्ट होतं ते। आणि याच्या पावडरी घेण्यापेक्षा आपण हे अख्खंच घेतलेलं चांगलं, कारण की त्यामध्ये बऱ्याच वेळा त्याचा पॉवर निघून गेलेली असते, कारण ते भरपूर दिवसापासून ती पावडर बनवून ठेवलेली असते। त्यामुळे मी अख्खंच घेतलेलं आहे सर्व। हे थोडंसं आपण कुटून घेतलं ना की ह्याचा सुवास खूप दिवस टिकतो त्याचा। हे बघा, छान असं हाताने पण तुटतं ते, एवढं छान होतं ते। थोडंसं बत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेतलेलं आहे आपण हे सर्व। हे बघा, मी हे बाकीचं पण छान असं ठेसून घेणार आहे। हे बघा, मस्त छान असं बारीक होतं आणि मिक्सरमध्ये थोडं फिरवलं तरी छान अशी पावडर तयार होणार आहे आपली याची। त्यानंतर मी हे आता जायफळ वगैरे पण मी हे बत्त्यामध्ये थोडंसं कुटूनच घेणार आहे। हे सुंठ माझं राहिलं होतं अजून आणि जायफळ पण मी यातच आता कुटून घेणार आहे। हे बघा, जायफळ काही नाही, एक दोनदा असं ठेसलं की त्याचं छान बारीक चुरा होतो। आणि हे थोडंसं भाजलं की हे मिक्सरमध्ये छान अशी फाईन पावडर तयार होणार आहे आपली। हे बघा, मी आता हे सर्व कुटून घेणार आहे। हे बघा, लगेच याचे तुकडे होऊन गेले आणि पावडर तयार होणार आहे। हे बघा, हे बऱ्यापैकी असं छान झालेलं आहे। आता हे आपले कुटण्याचं सर्व झालेलं आहे कुटून। आता मी हे सर्व काढून घेतलेलं आहे। आता मी हे थोडंसं पॅनमध्ये थोडं गरम करून घेणार आहे, कारण की त्याचा जो नरमपणा आलेला असतो तो जाण्यासाठी पॅन एकदम कडक करून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये थोडंसं 1-2-5 मिनटं छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ते सुंठ, त्याच्यानंतर जायफळ आणि दालचिनी थोडीशी अशी कुरकुरीत होईल की जेणेकरून मिक्सरमध्ये पटकन पावडर तयार होईल। नरम असली तर पावडर व्हायला थोडा त्रास होतो, म्हणून थोडीशी गरम करून घ्यायची आहे। एक 5 मिनटं छान असं हलवून घ्यायचे आहे, जास्त भाजायची नाही आहे आपल्याला, फक्त गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे, थंड होण्यासाठी ठेवणार आहे। आता आपण हे बाकीचं जे आहे बारीक बारीक जे पटापट वाटल्या जाणार आहे ते इन्ग्रेडियंट्स मी सगळे एकत्रच मी गरम करणार आहे।
लवंग, वेलदोडे, दालचिनी, जायपत्री आणि तुळस हे छान असं गरम तव्यावर, हे पण मी असं छान भाजून घेणार आहे. खूप भाजायचं नाही, अगदी फक्त गरम तव्यावर एक 5 मिनटं फक्त असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा, हे छान असं गरम झालेलं आहे बऱ्यापैकी. हे छान असं कुरकुरीत होतं आणि वाटायला काहीच त्रास होत नाही. आपले वेलदोडे, लवंग, दालचिनी हे असं थोडंसं क्रिस्पी होतं गरम केल्यामुळे, कारण वेलदोडे थोडेसे त्याचं साल नरम असतं. आपण सालासकट वाटणार आहोत वेलदोडे, त्यामुळे थोडे भाजून घेतले ना की जास्त त्याला त्रास होत नाही आणि पटापट बारीक होतं. हे बघा, मी 2 प्लेटांमध्ये वेगवेगळं काढलेलं आहे. आता हे सुंठ आणि दालचिनीचं आपण पहिले वाटून घेणार आहोत. ते माझं पहिले आपण गरम केलं होतं, ते मी आता पहिले गार झालेलं आहे, हे थोडं गरम आहे, त्यामुळे मी हे आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. याची छान पावडर तयार होते, याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही. आपण जरा ठेसून घेतलेला आहे आणि हा चहाचा मसाला नुसता आपण पाण्यामध्ये घालून काढा म्हणून पण पिऊ शकतो, त्यामुळे सर्दी खोकला जाईल, पोटाला त्रास होणार नाही, कफ वगैरे यासाठी अतिशय उपयुक्त आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर अतिशय उपयुक्त आहे, तुम्ही नक्की बनवून बघा. आणि हा मसाला तुम्ही एकदा चहामध्ये टाकून चहा पिऊन बघा. हे बघा, छान वाटल्या गेलेलं आहे. आणि हे जे दोऱ्यासारखं दिसतं आहे ना, ते सुंठेचं आहे. ते आल्यामध्ये पण असतं बघा असे दोरे दोरे, तर त्याचं काही नाही आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, छान अशी पावडर झालेली आहे. काही नाही, मी फक्त एक 5-2 मिनटं फिरवलं आणि हे बघा किती सुंदर पावडर तयार झाली आहे. काहीच नाही, काही गोळे राहिलेले नाही, एकदम छान फाईन पावडर तयार झालेली आहे. आता हे आपण बाकीचं वाटूया. हे बघा, तुळस छान अशी कुरकुरी झालेली आहे. आणि हे बाकीचं पण आता मी हे वाटून घेणार आहे. माझं आधीचं मिश्रण होतं मिक्सरमध्ये, मी त्यामध्येच आता हे घालणार आहे. आधीचं थोडं सुंठ आणि वेल दालचिनीचं वाटायचं बाकी होतं, त्याच्यातच मी हे टाकून घेणार आहे. आणि याची पण छान अशी बारीक पावडर तयार करून घेणार आहे. आणि वेलदोडे वगैरे सगळे छान एकदम बारीक वाटल्या जातात, कारण आपण भाजून घेतलेले आहेत. हे बघा किती सुंदर छान झालेलं आहे आपलं, बारीक पावडर तयार झाली. हे बघा, काहीच मध्ये असे गोळे वगैरे कशाचे काही राहिलेले नाही. आता ह्या दोन्ही पावडर आपण मिक्स करून घेणार आहोत. आता ही पावडर पण मी त्या आधीच्या ह्याच्यातच घालणार आहे. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आधीची आपली फक्त दालचिनी आणि सुंठ आणि जायफळ याचीच पावडर होती. हे बघा, ती लगेच वेगळी दिसून येते आहे. आणि ही आपली काळे मिरे, लवंग, वेलदोडे ह्याची पावडर आहे. ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि छान एका कोरड्या केलेल्या बाटलीमध्ये आपण भरवून घेणार आहोत. आणि ही कितीही दिवस टिकते, ही वर्षभर पण टिकते. ही तुम्ही नक्की करून बघा आणि हा चहा पिऊन बघा. तुम्ही याचा काढाही बनवू शकता सर्दी खोकले पडसे असेल तेव्हा. तुम्ही ग्रीन टीमध्ये पण घालू शकता. ग्रीन टी चहापत्ती थोडी उकळवली की त्यामध्ये फक्त हा चिमूटभर मसाला घातला तरी अगदी मस्त आपला ग्रीन टी तयार होणार आहे. असा हा अतिशय पौष्टिक, उत्तम आणि आरोग्यदायी असा चहाचा मसाला तयार आहे.